मला माहिती आहे यार, हे कॉस्ट कटिंग वगैरे ना फक्त सांगण्यासाठीच कारण आहे, खरं कारण काहीतरी वेगळं असणार आहे कन्फर्म. कोण आहे ग? बँकेतून आहे बहुतेक, लोन साठी वगैरे. अगं रेणुका, प्लीज प्लीज बँकेचा आणि लोनचा विषय नको काढू सांग तू प्लीज. का काढलं असेल मला कंपनीने, मला काही कळतच नाहीये. कुणी तुझी कंप्लेंट तर नसेल केली ना? कंप्लेंट नाही नाही मला नाही वाटत, म्हणजे जर कोणी केली असतीच कंप्लेंट तर त्यांनी सरळ सरळ तेच कारण दिलं असतं ना, अशी आडेवेडे घेऊन कशाला कारण दिली असती. अगं रेणुका, त्या बँकेला सांग की लोन नकोय आता अजून, किंवा तू फोन तरी सायलेंट वर कर. हो भाई, थंडीये जरा, चिडते कशाला. सॉरी सॉरी, केला केला. एक तर नेमकं मन थंडला काढून टाकलं यार कामावरून. मी त्यांना म्हटलं निदान या महिन्याचं तरी पेमेंट द्या, तर नाही म्हणतात. ते म्हणतात की पेमेंट क्लिअरन्सला अजून 2 महिने लागतील. 2 महिने नाही, आज कस? तुला फोन बोलतो त्यांच्याशी, त्याला फोन लावायला. त्यांनी फोन उचलला तर पाहिजे ना. तुला काय वाटतं मी फोन केला नसेल? सकाळपासून 10 वेळा फोन करून झाला, नाही उचलला सरांनी फोन. आणि त्या अकाउंट सेक्शनला फोन केला तर ते म्हणतात तुम्हाला जे काही विचारायचंय ते सरांना विचारा. काय विचारायचंय मला? पहा सर पहा, नेहमी यांची काही ना काही अशी खलबत चालू असतात. काय आपापसात बोलत असतात की काही कट रचत असतात काय माहिती, पण नेहमी असं भासवतात की 7 जणांची सभा घेऊन भारताची आर्थिक समस्याच सोडवणार आहेत. बस संपली तुमची सभा? तुमची सभा संपली असेल तर मी माझ्या प्रवचनाला सुरुवात करतो, नाहीतरी माझं शिकवणं तुम्हाला प्रवचनच वाटतं ना. सॉरी सॉरी सॉरी. बसा जागेवर. तर आपण काल काय पाहत होतो? सौंदर्यशास्त्राच्या सिद्धांताचा तुलनात्मक आढावा. येस सर. कांट म्हणतो सरांचा फोन आहे माझ्या, काय करू? उचल. हॅलो. हां सर बोला. हो मी ऍक्च्युली म्हणूनच फोन करत होते. नाही सर, निदान या महिन्याची सॅलरी तरी म्हणजे. सर सर सॉरी सर, पेन पडला होता तो उघडायचा होता. पेन? हो सर. नाही पण 2 महिने म्हणजे फार होतात ना सर. सायली बंद कर. स्टँड अप. काय चाललंय हे? सर ऍक्च्युली जरा महत्वाचा फोन होता. मला माहितीये तुम्हाला अभ्यास सोडला तर इतरच गोष्टी महत्वाच्या वाटतात. नाही सर. तर अशा प्रकारे सायली राणीसाठी नीरव राजा लेक्चर सोडून आला आणि त्याच्या मागे आपण सगळी प्रजा. पण अरे तुम्ही सगळे कशाला उगाच माझ्यासाठी? बस का आता, तुम्हाला जर लातूरला जाण्यापासून थांबवू शकते तर मी एक लेक्चर नाही थांबवू शकत. आणि आपल्याशी भांडणारी व्यक्ती जर वर्गात नसेल तर वर्गात लागणार तरी कस मन? आणि माझ्यासाठी तर तू मदर फिगर आहेस ना? आणि आपल्या आईडी फादर फिगर. आई आपल्या आईडी तू एकदम बाप माणूस आहेस ना, बाप माणूस. सॅल्यूट. सायली तू अजिबात काळजी करू नकोस, मी बोलले मम्मा डॅडाशी आणि डॅडा म्हणाला की तुला 1-2 दिवसात जॉब मिळेल. थँक यू सो मच मनवा, खरंच थँक यू. ठीक आहे रे, ठीक आहे. बघितलंस समरू किती मतलबी झाली आहे दुनिया, बघितलंस? नाही कसं आहे
या मनवानी जॉब दिला ना म्हणून तिला ती थँक यू बोलली. अरे आपण आपण एवढे आम्ही सगळे तांबे सरांचं एवढं महत्वाचं लेक्चर सोडून आलो आम्हाला नाही थँक यू. सायली बदमाशी आई आहे, बेईमानी आहे रे ही, बेईमानी आहे. लेजर मिळेल का? मिळेल तर काय काय मिळेल? एका रात्रीचा रेट किती आहे? रात्रीची सोय करायला बर सांगा ना काय काय प्लेजर मिळेल. काय झालं बाळा? काही नाही बाबा, मला वाटलं की दुसऱ्या कोणाचा तरी फोन होता. कोणाचा? ते असंच जाऊ दे. तुम्ही सांगा तुम्ही कसे आहात? मी ठीक आहे, पण तुला काय झालंय? तू दुसरेपणाने कोणाशी बोलत होतीस? कोणी त्रास देते का तुला? नाही बाबा, मला कशाला कोणी त्रास देईल. मी तर ते बँकेतून सारखा लोन साठी फोन येतो ना त्यांच्यावर वैतागले होते, बाकी काहीच नाही. पर बाबा ऐका ना, सायली आणि परी पुढे मेसवर गेला जेवायला, माझी वाट बघत असतील. मी जेवून आले की तुम्हाला निवांत फोन करते. बाय. हॅलो रेणुका, झाले काय या पोरीला? काहीतरी गडबड नक्कीच आहे. माझ्यापासून काहीतरी लपवते. हो सर, पण निदान हाफ पेमेंट तरी आत्ता करा ना. हो, बाकीचं क्लिअरन्स नंतर केलं तरी चालणार आहे. नाही सर, मंथ एंड आहे, मला हप्ते फेडायचे आहेत. प्लीज काही होत आहे का बघा ना. प्लीज प्लीज. थँक्यू थँक्यू थँक्यू. बाबा तुम्ही कधी आलात? हा काय आताच येतोय. रेणुकाला फोन करू का? थांबा बोलत आहे तिला. काय नको, त्याआधी मला तुम्हा दोघांशी बोलायचंय. मला सांगा रेणुकाचं काय चाललंय? तिचं काय बरं चाललंय? तिच्या बोलण्यावरून तरी तसं काय वाटत नाही. तिचा नक्की काहीतरी प्रॉब्लेम झालाय. नाही नाही काका, तुमचं कन्फ्युजन होत आहे. प्रॉब्लेम तिचा नाही, प्रॉब्लेम हिचा झाला. हिचा बरी. तुझा काय प्रॉब्लेम झालाय? जॉब गेला ना बिचारीचा. अरे तू गप्प ना जरा. काय? हो म्हणजे जॉब गेलाय खरं, पण ठीक आहे, एवढा काही प्रॉब्लेम नाही, मिळेल दुसरा जॉब. मग तू का रडत होती एवढी? सायलीच्या नोकरीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, त्या छोकरीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, पण आता टोकरीचं काय? बघा कवडे साहेब बघा, अहो तुम्हाला सांगतो, ती अशी दुकानं आहेत ना मुंबई सारख्या भरजरी शालूवर लागलेली ठिगळ ठिगळ, करा काहीतरी. अहो दादा तुम्ही सांगा फक्त काय करायचं. नाही फार काही नको, फक्त ही ठिगळ काढा. डोंट वरी दादा, त्या ठिगळाची फार चिंदी करून टाकू. बस काय करा, चिंध्या करा. म्हणजे तो धवल आयुष्यभर त्याच्या आजी सोबत त्या चिंध्यांची कोथडी शिवत.